स्थानाच देश काल संकीर्त्य मुनस्ता कालाच जाले देशाच संकीर्तन कल विलक्षण स्थान आमका स्थान विशेष मेरी गुत आसा सगळ्यांगेल समाधी मठ तांचे तांगेल एक एक स्थानाचे एक वैशिष्ट्य आसा खंयच्या आधारार सगळें ब्रह्मनिष्ठ ब्रह्मीभूत वर्तमानशील एक शक्ती पीठ जावन आसा ती भवानी शंकरदेवा संगात ऐक्य जालेली गुरुवर्य तांतो भेद केलो आमी भेद करूं वचनात जाल्यार तांनी प्रकृती स्वभाव विंगड विंगड आसता भाई की ना पांडुरंग आश्रम स्वाम्यांगेलो एक आशिल्लो आनंद आश्रम स्वाम्यांगेलो स्वाम्यांगेलो तर कल सांगचे कसलं वात्सल्य कितलं सहन करून दिल्या मग प्रेम मात्र सो तशी स्वभाव आसता तशी उपासनाय तांणी केलेली आसता कल्या करतात उपासना तांकां गरज ना जाल्यार आमचे खातीर सो ताजे एक बल आसता आनी तें पयलीं आमकां सांगतालीं आमकां देव गुरू एकच हगूर हगूर ताजें आस्वादन करूं सूर करना फुड कळ्ळें आमी कल्ले एक शब्द वापरता ती फ्लेवर म्हणटात आयस्क्रीम आसता न्ही विंगड विंगड फ्लेवर तशी विंगड विंगड फ्लेवर आसता एक एक समाधी मठाचे सानिध्याचे वरेण्य जावन आसत सगळें तंतू वैरी तो गुव आनी करचें तात्पर्य न्हय जाल्यार मगली एक प्रकृती आसा वय की ना सो तदनुसार शिराली मग पीठाची पिरियड आदिमठस गोकर्ण वरेण्य जावन आसा कार्लाच्या मिकल स्तुती आमकां करूंक सुद्दां जायना मंगळूरचें तशेची मस्त शक्ती मस्त कार्य थंय सिद्ध जाल्या दाखोवन दिवन पुर्वाचार्यांगेल अनुग्रह खडाव मेळ्ळेले जागो कितलो जाल्या बँगलोर मठ आसा समाधी मठ न्ही आनंद आश्रम स्वाम्यान समाधी घेतलेली आनी स्वाम्यांनी थंय विलक्षण तप केल्या सो श्री विद्या चित्यादी आमकां थंयची प्राप्त जाता चड वचुल्यारी अशी सगळें आसा